शिक्षण म्हणजे केवळ उपजीविकेचे वा उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, हे विधान कसे आहे? पर्याय अ बरोबर आहे. मूल्यांकनाच्या अशा पद्धतीला ओळखा जी विद्यार्थ्याच्या शिक्षण काळातील त्याच्या अध्ययनातील प्रगती तपासण्यासाठी निरंतर प्रतिसाद देते. पर्याय क रचनात्मक. SPC म्हणजे पर्याय अ परीक्षेतील गैरप्रकारामुळे संबंधित विषयाची संपादनूक रद्द करणे. स्मार्ट वर्ग हे असे ठिकाण आहे त्यामध्ये पर्याय क उलट सुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी डॅश डॅश मध्ये येतात. पर्याय क वादविवाद. प्राचीन भारतीय शिक्षणाची उद्दिष्टे कोणती होती? पर्याय ड वरील सर्व. संकलन परीक्षणाच्या आधारे एका शिक्षकाने विद्यार्थ्याच्या वर्तनातील दिसत असलेल्या जीवनशैलीच्या स्वरूपात त्यांची संपादनूक व्याख्यायित केली. पर्याय ड निकष संदर्भात परीक्षण. शिक्षणाने व्यक्तींचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? पर्याय ड बौद्धिक विकास. राष्ट्रविकासासाठी काय केले पाहिजे? पर्याय अ भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी. तुमच्या मुलाची परीक्षा चालू असताना तुमच्या आवडीची मालिका लागली तर तुम्ही काय कराल? पर्याय क मालिकेमुळे मुलाच्या अभ्यासात अडथळा आणणार नाहीत. खालीलपैकी शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत कोणती? पर्याय ड प्रात्यक्षिक करणे. प्रभावी अध्यापनात मुख्य वर्तन कोणते आहे? पर्याय क सूचना देण्यातील विविधता.
तुमच्या मुलाची उद्या परीक्षा आहे व तो टीव्ही पाहत आहे, तर तुम्ही काय कराल? पर्याय क, त्याला समजावून सांगणार. तुमच्या विद्यार्थ्याला एखाद्या बाबतीत तुमची मदत हवी असल्यास तुम्ही काय कराल? पर्याय ड, चांगले कार्य असेल तर मदत करण्याचा प्रयत्न करणार. खालीलपैकी कोणते अभिप्रेरित शिक्षणाचे संकेत मानले जातात? पर्याय अ, विद्यार्थी अध्यापकांना प्रश्न विचारतात. तुमच्या डोळ्यासमोर एका विद्यार्थ्यांचा अपघात झाला तर तुम्ही काय कराल? पर्याय क, ताबडतोब प्रथमोपचार करून त्याला रुग्णालयात घेऊन जाल. जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृंकश्राव्य ध्वनिफीत पॉवर पॉइंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संज्ञापनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढील पैकी कशाने करता येईल? पर्याय क, माध्यमबद्ध गट संज्ञापन. हुशार मुलाला एका परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तर तुम्ही काय कराल? पर्याय ड, त्याचे अडचण विचारून शक्य असल्यास निवारण कराल. कोणत्या कारणामुळे विद्यार्थी स्वयं अभ्यासाकडे वळतील? पर्याय ड, ग्रंथालयाच्या वापराबाबत विद्यार्थ्यांचे उद्बोधन करणे. लोकप्रिय व प्रभावी अध्यापकाकडे खालीलपैकी कोणते गुण असले पाहिजे? पर्याय ड, वरील सर्व. तुम्ही ज्यावेळी मूल्यांकन करत आहात त्यावेळी एखाद्या ओळख असलेल्या मुलीची उत्तरपत्रिका तुमच्याकडे आली तर तुम्ही काय कराल? पर्याय ड, नियमानुसार मूल्यांकन कराल. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय अ, अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. अध्यापकाच्या वेतनाबाबत कोणते विधान योग्य आहे? पर्याय ड, अध्यापन हे सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी महत्त्वाचे असल्यामुळे अध्यापकाचे वेतन वाढवावे. द्या शिक्षण ही प्राथमिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणाला जोडणारा दुवा आहे.
पर्याय ब माध्यमिक। अध्यापन ही प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे? पर्याय क विकासात्मक।